एकीकृत घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या भूमिपूजन प्रसंगी मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके नेते भारत सरकारचे मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी, पूर्व नागपूरचे लोकप्रिय आमदार कृष्णाजी खोपडे, कामठीचे लोकप्रिय आमदार टेकचंदजी सावरकर मंचावर उपस्थित, कॉन्सुल जनरल बाट डे योंग, त्याचप्रमाणे श्रीमती वृंदा ठाकूर, श्री केदार वजे, श्री प्यारे खान, त्याचप्रमाणे श्री अभिजीत चौधरी, श्रीमती आचल गोयल, श्रीमती श्वेता बॅनर्जी, बर्ट जेगल, जाप मिस्टर जाप आणि सर्वच सजबिडी कंपनीचे प्रमुख आणि उपस्थित सर्व भगिनी आणि बंधूंनो, आज अतिशय आनंदाची गोष्ट आहे की या ठिकाणी एकीकृत घनकचरा प्रक्रिया प्रकल्पाचं भूमिपूजन झालंय. मला आठवतं की बरोबर एक वर्षापूर्वी साधारणपणे मागच्या वर्षीच्या 13 नोव्हेंबरला देवगिरीवर आपण एक बैठक घेतली होती आणि त्यावेळी मी विनंती केली होती की हे काम वेगाने झालं पाहिजे, त्याच्यामध्ये ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी आम्ही दूर करू. आणि मला अतिशय आनंद आहे की आज आता त्यातल्या सगळ्या अडचणी दूर होऊन या प्रकल्पाचं भूमिपूजन या ठिकाणी होत आहे. विशेषतः यामध्ये जे माननीय गडकरी साहेबांचं मार्गदर्शन राबलं ते अत्यंत महत्वाचं आहे आणि त्यामुळे मी माननीय नितीनजी गडकरी यांचे मनापासून आभार देखील या ठिकाणी मानतो. खरं तर नागपूर शहराला गेल्या 10 वर्षांमध्ये जसं आत्ता कृष्णाभाऊंनी सांगितलं, एक सर्वांगीण विकास नागपूरचा आपण गेल्या 10 वर्षांमध्ये या ठिकाणी केला. एक बदललेलं नागपूरचं स्वरूप आज आपल्याला पाहायला मिळतंय आणि विशेषतः जे लोक बाहेरून नागपूरमध्ये येतात ते नागपूरचं हे स्वरूप पाहून आश्चर्यचकित होतात की इतकं ट्रान्सफॉर्मेशन हे नागपूरमध्ये कसं झालं. पण एका गोष्टीची खंत मात्र सातत्याने आम्हाला होती, अनेक प्रयोग घनकचऱ्यावर प्रक्रियेचे आम्ही केले पण कुठलाही स्केलेबल प्रयोग आम्ही या ठिकाणी यशस्वी करू शकलो नाही. अगदी मला आठवतं की मी जेव्हा महापौर होतो त्यावेळी पहिल्यांदा कचऱ्यापासून विद्युत निर्मितीचा प्रकल्प या ठिकाणी आम्ही त्या काळामध्ये करण्याचा प्रयत्न केला. तेव्हापासून अनेक प्रयत्न माननीय नितीनजींनी आणि मी या ठिकाणी प्रक्रियेचे केले, अनेक लोक आले पण दुर्दैवाने प्रकल्प होऊ शकले नाहीत. आणि इतकं चांगलं शहर झाल्यानंतर देखील सातत्याने माझ्या मनामध्ये खंत होती की आपल्या इथे घनकचऱ्याच्या प्रक्रियेचा प्रकल्प नसल्यामुळे स्वच्छ भारत अभियानाचं रँकिंग यायचं, त्यावेळी त्या एका मुद्द्यामुळे नागपूरचं रँकिंग हे सातत्याने खाली जायचं. मला आठवतं की जेव्हा 5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून मला काम करण्याची संधी मिळाली, जवळपास 350 महाराष्ट्रातल्या शहरांपैकी 250 शहरांमध्ये आपण घनकचऱ्याचे व्यवस्थापन आणि प्रक्रियेची सुरुवात त्या ठिकाणी केली. 100 पेक्षा जास्त शहरांमध्ये आपण अंडरग्राऊंड सिवेजचं काम त्या ठिकाणी सुरू केलं. पण हे सगळं ट्रान्सफॉर्मेशन होत असताना आपलं शहर नागपूर शहर कुठेतरी त्याच्यामध्ये मागे राहिलं आणि ज्या शहराने नितीनजींच्या नेतृत्वामध्ये पहिल्यांदा अटक करून या ठिकाणी आंदोलन बदनाम केलं जातं वेस्ट वॉटरवर, नाही तो आता सरकारचा निर्णय आहे. चुकीचं काही झालं असेल तर त्याचं समर्थन कोणी करू नये. पॉवर जनरेशन इकडे अतिशय अभिनव, मराठा समाजाची अनेक लोक जखमी झाले तसे पोलीसही जखमी झाले, म्हणून या संदर्भातली निवृत्त न्यायाधीशाच्या मार्फत चौकशी होणे किंवा न्यायाधीशाच्या मार्फतच चौकशी होणे अपेक्षित आहे.
आनंद आहे, यातून स्पष्टता आली पाहिजे आणि ते गृह खात्याने त्याच्यात स्पष्टता आणावी की ही हा लाठीचार झाला ते कोणाच्यामुळे झाला। त्या मराठा समाजांकडून सुरुवात झाली की पोलिसांकडून सुरुवात झाली हे कोण सांगू शकेल? हे सांगणारा या संदर्भात चौकशी समिती नेमून तो अहवाल आल्यानंतर त्यामध्ये स्पष्टता होईल। तुषार जोशी यांची वारंवार बदली होत आहे, आभार मानेन तुषार जोशी जर दोन एडिशनल एसपी आणि डीवायएसपी त्यामध्ये दोषी धरून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली तशीच कारवाई तुषार जोशीवर होणे सुद्धा अपेक्षित आहे, कारण त्यांच्या आदेशाशिवाय ते पोलीस तिथे पोहोचले नव्हते। आणि केवळ मी असं म्हणेल की ते दोन अधिकारी ओबीसी आहेत म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली का? मग असा जर विषय आला तर त्याला जातीय स्वरूप आणलं जाईल, परंतु कारवाई ही एसपी सह होण्याची अपेक्षा होती। भुजबळ आणि पावसाचा दिवस नव्हता। सुप्रिया सुळे यांनी म्हटलेलं आहे की शिंदे गटाचे काही खासदार माझ्या संपर्कात आहेत, ते म्हणते की आम्ही भाजपच्या चिन्हावर मला वाटतं पडायचा तो आता 15 दिवसात तो सर्वे मी एकदा बोललेलो होतो पाणी वाहून जातं अशा अनेक भाजपाला 2019 मध्ये साधारणतः 22% आसपास मत मिळाले आणि तीनही पक्षाला 15 ते 16 दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेला त्यावेळेस मत मिळाली होती। ज्यावेळेस शिवसेना फोडली त्यावेळेस भारतीय जनता पक्षाची 2% मतं कमी झाली, याचा परिणाम म्हणून त्यांना दुसरा प्रयोग करावा लागला अजित पवारांचा। त्यानंतर आत्ताचा आमच्याकडे जो सर्वे आहे त्यातून भाजपाला 17-18% पलीकडे 18-19% पलीकडे जात नाहीये। दोन प्रयोग करून आणि मग या दोन प्रयोग करून त्या मूळ पक्षाची अशी स्थिती असेल तर फुटणाऱ्याची स्थिती काय असेल? तर हा सुद्धा सर्वे झालेला आहे, त्यांना तिकडे दो चिन्ह मिळेल दोन्ही फुटीरवाद्यांना, त्या चिन्हावर हिंमत अनेकांची लढण्याची नाही हे स्पष्ट आहे। आणि त्यामुळं पर्याय कुठला? तर पर्याय भाजप आहे आणि वेळ फार काही नाही। आता 2-3 महिन्यामध्ये या सगळ्या निवडणुकांमध्ये मी यापूर्वी सुद्धा बोललो की त्यांना कमल का फूल और आखरी भूल म्हणा पहिली भूल कमल का फूल हाथ में लेना ही पड़े। धन्यवाद। इलेक्ट्रिक बसेस सुरू केल्या आहेत, आपलं संपूर्ण ट्रान्सपोर्टेशन मग ते मेट्रो असो किंवा बसेस असो हे अल्टरनेट फ्युएलवरच आपल्याला न्यायचं आहे, हे रिन्युएबल फ्युएलवर आपल्याला न्यायचं आहे। त्यादृष्टीने नागपूरची अतिशय चांगली वाटचाल आता चाललेली आहे। आता मोठ्या प्रमाणात आपल्या इथे ऑटो रिक्षाज देखील हे ई ऑटो आपल्याला ई रिक्षा पाहायला मिळतात। कालच परवा माझ्याकडे एक US एक भारतीय मूळचे नागरिक आता गेले 35 US बिझनेस करत ते आले होते आणि त्यांनी अतिशय चांगले हायड्रोजन सिलेंडर्स तयार केले आहेत आणि त्याच्या आधारावर त्यांनी काही ऑटो रिक्षा डिझाईन केल्या आहेत की ज्या हायड्रोजन फ्युएलवर चालू शकतात आणि एकावेळी 100 किलोमीटर त्या चालू शकतात आणि फ्युएलची कॉस्ट ही आता जी आपल्याला पेट्रोल डिझेलमध्ये पडते त्याच्या 1% देखील ती कॉस्ट पडत नाही। अशा प्रकारे अनेक प्रयोग आज चाललेले आहेत की ज्यातनं हे जे सगळं प्रदूषणकारी अशा प्रकारचं वातावरण आहे हे पूर्णपणे आपण त्या ठिकाणी दूर करतो आहोत। आता महाराष्ट्रामध्ये आपण सर्क्युलर इकॉनॉमी पार्क देखील तयार करतो आहोत की ज्यातनं अशा प्रकारच्या सगळ्या प्रकारचे जे काही वेस्ट आहेत केवळ घनकचराच नाही तर सगळ्या प्रकारचं जे काही वेस्ट आहे हे सगळं वेस्ट आपल्याला व्हॅल्यूमध्ये कसं कन्वर्ट करता येईल आणि प्रदूषण कसं थांबवता येईल असाच प्रयत्न हा सातत्याने आपला चाललेला आहे। आणि मला अतिशय आनंद आहे की यामध्ये आजचा प्रकल्प हा एक अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे नागपूर शहराकरता। आज हा अतिशय महत्त्वाचा दिवस आहे आणि म्हणून मी महानगरपालिकेचे आयुक्त अतिरिक्त आयुक्त त्यांची संपूर्ण टीम आणि SBDचे जे सर्व डायरेक्टर्स या ठिकाणी आहेत या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो, त्यांचे आभार मानतो आणि विशेषतः माननीय नितीनजींनी या संपूर्ण प्रक्रियेमध्ये
जे मार्गदर्शन आणि मदत केली त्याबद्दल त्यांचे देखील मनापासून आभार म्हणून मी माझे दोन शब्द या ठिकाणी संपवतो. आणि कृष्णा भाऊ, आता बघा सगळंच पूर्व नागपूरला होऊन राहिलं आहे, त्याच्यामुळे आता तुमची ही तक्रार देखील संपलेली आहे की आता पूर्व नागपूरकडे कोणी लक्ष देत नाही. आता हळूहळू आम्हाला असं म्हणावं लागेल, प्यारे भाई अब हमको ऐसा बोलना पडेगा की सगळंच पूर्व नागपूरला होत आहे, थोडं पश्चिम बिश्चिम मध्ये देखील पहा. पण आता तुम्ही एक लक्षात ठेवा, नितीनजी हे जरी पूर्व आणि मध्य नागपूरचे रहिवासी असले तरी प्रवासी रहिवासी ते दक्षिण पश्चिम नागपूरचे आहेत, त्याच्यामुळे त्यांचं लक्ष सगळीकडेच आहे. पण मला आनंद आहे की खरोखर पूर्व नागपूरचा कायापलट हा तुम्ही आमदार असताना तुमच्या प्रयत्नातून या ठिकाणी झाला, म्हणून तुमचं विशेष अभिनंदन या निमित्ताने मी करतो. आणि पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देऊन पोलीस स्टेशन करून देऊ, काय काळजी करू नका. मी पुन्हा एकदा तुमचं मनापासून अभिनंदन करतो. आता त्यांनी किती फ्लायओव्हर तुम्ही मंजूर करून घेतले? चार, सहा, सहा फ्लायओव्हर मंजूर करून घेतले आता त्यांनी, आणि हॉस्पिटलही मंजूर करून घेतला, चांगलं आहे. मी पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो आणि माझे दोन शब्द संपवतो. धन्यवाद, जय हिंद.